पाटील के साथ निश्चित आपण पाहतोय नाणेफेक जिंकले ते म्हणजे आमनेपाडा संघ आणि सर्वप्रथम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज रामकृष्ण काकडे तयारी आवेल तर ते डो पहिलाच निश्चित सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला कुठेतरी झेल झाले असता परंतु या ठिकाणी झेल जमिनीला दान झाला आणि क्रिकेटच्या सूत्रात या ठिकाणी आपण पाहतोय वापर झाला नाहीये तर एक धाव मिळाली ती म्हणजे जांभूळपाडा संघाला तर निश्चित आपण पाहतोय जांभूळपाडा संघासाठी रुपेश पारधी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या सामन्यासाठी तर पुन्हा एकदा गोलंदाज रामकृष्ण काकडे गोलंदाजच्या मार्कवर ऑन स्ट्राईक असणार जितेश यावेळेचा चेंडू स्लोवर फुलटा चेंडू पाचा चेंडू बिरकवला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असणार एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत तर निश्चित आपण पाहतोय रामकृष्ण काकडे यांच्या विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी संदीप मागे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागवण्यात आलाय बिलकुल पिछले मॅच का टर्निंग पॉइंट योगेश धोंदे का विकेट हालांकि नोमान बर्डी ने एक सिक्सर के बाद योगेश धोंदे के पास स्ट्राइक दी थी लेकिन कुछ कर नहीं पाए रामकृष्ण और दी विकेट फुल टॉस गेंद भेज दिया है डीप मिड विकेट के बाहर 6 रन धन्यवाद डीजे मास्टर तर निश्चित आपण पाहतोय आदित्य जाधव सर की एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं दुसऱ्या चेंडूवरती तिथे दोन धावा घेतल्या त्याचाच रिझल्ट आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार मारण्यामध्ये यश आलंय तो म्हणजे जितेश या फलंदाजाला कुठेतरी एका धावेवरती रोखून ठेवलं असतं तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता परंतु या 6 धावा मोजाव्या लागल्या आमनेपाडा संघाला 6 धाव्या मोजाव्या लागल्या गोलंदाज रामकृष्ण काकडे याला माननीय श्री विद्यमान सरपंच संतोष जी काकडे की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है रामकृष्ण एक विकेट के लिए 500 रुपए का इनाम है कीमत अब बढ़ चुकी विकेट की और दी विकेट जितेश के लिए मरतबा अच्छी गेंद ब्लॉक हॉल में रखा था बैंग ऑन टारगेट गेंदबाजी करने की कोशिश अच्छी गेंद समाप्त होती भी एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा के लिए रुका हुआ स्कोर 9 बिना किसी नुकसान पर सेमीफाइनल का मैच चलता बा जय श्री राम जांभूळपाडा बनाम एमडी निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ असणार पहिलं षटक मेंडेंट्री पॉवर पिनचं षटक घेऊन येतोय गोलंदाज रामकृष्ण काकडे रामकृष्ण काकडे या गोलंदाजाचा विचार केला तर दोन धावा खर्च केले होते आपल्या गोलंदाजीवर पुन्हा दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर 4 धावा यावेळेचा चेंडू फिरकावला आहे चेंडू हवेत चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाही चेंडूचा विजय होतोय 4 धावा डीजे मास्टर धन्यवाद तुझे मास्टर तर या 4 धावेच्या मधतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती बिनबाद 13 धावा अजूनही पहिल्या षटकातील विचार केला शेवटचा चेंडू बाकी असणार टाकण्यासाठी सज्ज होतोय चेंडू मध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रामकृष्ण काकडे ऑन स्ट्राइक जितेश यावेत चेंडू फुलटा चेंडू प्रहार केला चेंडू आवेत मात्र झेल पकडता आला नाहीये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये निश्चित झेल पकडण्यामध्ये यश आलं असतं परंतु दुसऱ्यावरती अवलंबून राहिला रामकृष्ण काकडे आणि एक धाव मिळते ती म्हणजे जांभूळपाडा संघाला एक धाव मिळते जितेश या फलंदाजाला एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती ती म्हणजे 14 धावा एक ओवर की समाप्ती के पॉवर प्ले के खेल में 14 रन बिना किसी नुकसान पर जय श्री राम जांभूळपाडा विकी ट्रॉफी कुकसे की रनर अप टीम इस वक्त मेगा सेमीफाइनल खेलती भी मेगा फिनाले में प्रवेश कर चुकी है शेखर दलबिया ने उनकी कंपनी कबीर 11 खानीवली इस मैच की विजेता टीम और खानीवली के बीच में खासदार कप 2019 का मेगा फिनाले रहेगा संकेत दुसरे ओवर के लिए आपण पाहतोय या ठिकाणी दुसरी गोलंदाजी घेऊन येतोय गोलंदाजच्या मार्कवर असेल संकेत 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा उत्तरार्ध असे दोन अंकी मध्ये नटलेलं नाटक आपण पाहतोय मैदानामध्ये तर सर्वप्रथम फलंदाजी करतोय तो म्हणजे जांभूळपाडा संघ
त्याच दरम्यान या ठिकाणी माननीय अतिथी संजय पाटील साहेब राहे यांचे इथे आगमन झालंय, त्याला विनंती असेल यायचं पण अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. हा चेंडू आपण पाहतो निश्चित ऑफिसच्या बाहेरून जाणारा. पंच मुन्ना पटान सर आमच्याकडे बोलतायत, स्वर दर्शवतायत, आव्हान तर धावसंख्येत भर पडतंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे बिनबाद 15 धावा. सुरेख कामगिरी, अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय फलंदाज जांभुलपाडा संघाचे. कारण की विचार केला तर निश्चित ही महागडी गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये, पुन्हा एकदा तोच रिझल्ट आपण पाहतोय मैदानामध्ये. या चेंडूची आपण लाईन आणि लेंथ पाहू शकता, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून जाणारा पंच या ठिकाणी आपण पाहतोय. मुन्ना पटान सर भर उन्हामध्ये कवायत करतायत आणि संघाच्या धावसंख्येत एक निवाड. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपालकावरती बिनबाद 16 धावा. दिशाहीन गेंदबाजी करते हुए स्मर्तबा स्लॉट भी नहीं मिली, गेंद ट्रैवल होती भी जमीन के सारे. रामकृष्ण उठाते हुए और थ्रो, लेकिन अच्छा बैकअप, एक से ज्यादा कुछ भी नहीं. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता बा, कुल मिलाकर 17 रन. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा संजय पाटील साहेब राहे यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या आपण अतिथी मंचावरती येऊन विराजवान वा, या अतिथी मंचाची शोभा वाढवा. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपालकावरती बिनबाद 17 धावा. गोलंदाज संकेत गोलंदाजीच्या मार्कवर ऑन स्ट्राइक असणार फलंदाज विजय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरून, जो मनोवैज्ञानिक दबाव आपण पाहतोय गोलंदाजावरती कशा प्रकारे दबाव निर्माण झालाय मैदानामध्ये हे आपण पाहू शकता. सर्व चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू एवढे बाहेर पडतात की पंच या ठिकाणी स्वर दर्शवतायत. पुन्हा संघाच्या धावसंख्येत एक निवाड. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती बिनबाद 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू मध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे संकेत. फिर से दिशाहीन वाइड नंबर 4 संकेत और उनके समर्थक निराश होते हुए कमेंट्री बॉक्स में ऑफिशियल स्कॉलर मच्छिंद्र काकड़े के चेहरे पर पूरी तरह से चिंता की लकीर नजर आती भी. निश्चित आपण पाहतोय आदित्य सर, जो मनोवैज्ञानिक दबाव आपण पाहतोय कशा प्रकारे प्रेशर क्रिएट झालाय या सामन्यामध्ये हे येणारा गोलंदाज दाखवून देतोय. बिलकुल मायकल होर्डिंग एक मात्र ऐसे गेंदबाज थे आंतरराष्ट्रीय क्रिकेट में जिन्होंने अपने जिंदगी में एक भी वाइड और एक भी नो गेंद नहीं की थी, लेकिन 4 अब तक वाइड कर चुके. राउंड विकेट विजय के लिए. फिर से उठा दिया लॉन्ग ऑन की दिशा पर, देखना क्या कुछ हुआ उस गेंद पर. 6 रन. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित आपण पाहतो आदित्य सर कुठेतरी हा झेल पकडायला हवा होता, कुठेतरी प्रयत्न करायला हवे होते रामकृष्ण काकडे या क्षेत्ररक्षकाने, परंतु त्यांचे निश्चित आपण पाहतोय थोडस अपयशी ठरला तो म्हणजे क्षेत्ररक्षक रामकृष्ण काकडे. तर संघाच्या धावसंख्येत आपण पाहतोय 6 निभर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावसंख्या. बिलकुल कॅप्टन निलेश ने जो बयान दिया था कि हमेशा हमने निराश किया हमारे समर्थकों के लिए और निराश जनक प्रदर्शन करती भी मदन दत्तू जाधव एम टीम MD हमने पढ़ा. सिक्सर के साथ 25 रन बिना किसी नुकसान पर जय श्री राम जांभुलपाड़ा. समय के मामले में कोऑपरेट करना है क्योंकि मेगा फिनाले 4 ओवर का खेलना है. निश्चित आपण पाहतोय आदित्य सर या ठिकाणी संघाची धावसंख्या पाहतोय 25 धावा धावपालकावरती पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा चेंडू मध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज गोलंदाज संकेत. यावेळेचा चेंडू फिरकावला, बॅट चेंज साइड एज घेतले, चेंडू जातो एज रक्षकाच्या हातात. फलंदाज बाद प्रथम क्रमांकाचा डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण पाहतोय पहिलाच मोठा धक्का मिळालाय तो म्हणजे जांभुलपाडा संघाला विजय याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण पाहतोय वन डाऊनचा फलंदाज ज्याच्याकडे पूर्णपणे ताकद असणार मनगटामध्ये की मोठे फटके खेळण्याची. अष्टपैलू कामगिरी करणारा जांभुलपाडा संघाला सुरेश पारदी जातोय मैदानामध्ये. तर पाहते गोलंदाजाचा विचार केला, आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या.
14 धावा दुसरे षटक या ठिकाणी प्रगतिपथावर असताना फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे एक बाद 25 धावा सुरेख मित्र म्हणून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 10 ते 12 धावा गोलंदाज मागडी बिल्कुल जी सर दर्शकों ने पर्दा पकड़ा उनको पर्दा छोड़ना है आप बहुत छोटे पर्दे की कीमत आपको नहीं पता अक्सर पर्दे के पीछे बहुत कुछ भी होता है पर्दा छोड़ना है दर्शक 25 रन एक विकेट के नुकसान पर जय श्री राम जांबुलपाड़ा देखिए उज्ज्वल शेलार आ चुके आज झाइलिस के लिए वो खेलने के लिए गए थे अंजुमन ट्रॉफी लेकिन खराब प्रदर्शन सिर्फ एक सिक्सर लगा था उनके बल्ले से आज गेंद की मांग की है किरण शेलार उज्ज्वल शेलार हीरामन शेलार विश्वास मागे महेंद्र मागे जनार्दन मागे जयेश कई चिरोबा के सागर पाटिल सभी की मेहनत रंग लाती हुई और सक्सेस फुल होती भी खासदार ट्रॉफी वाशेरी की रंग भरा हमारे अन्य मान्यवर ने पिछले चार दिनों से रंग भरा कमेंटेटर्स गायकवाड़ सर संतोष पाटिल मैं स्वयं आदित्य जादव रंग भरा एसके इंटरटेनमेंट के शंकर गुलवी किरण थले डीजे मास्टर रितिक रंग भरा ऑफिशियल स्कोरर और ऑफिशियल स्कोरर मचिंदर काकड़े गोल्डन फिगर और गोल्डन फिंगर उज्ज्वल शिलार हिरामन शिलार सागर फड़के मैन फ्रॉम पनवेल बनवली सुनील पाटिल कई ऑफिशियल स्कोरर चार दिन में हमारे बीच में रहे थे सभी का आभार व्यक्त करते अगर किसी का दिल कमेंट्री पैनल से दुखाया गया तो इसके लिए हम क्षमा माफी चाहते गायकवाड़ सर आदित्य जाधव मैं स्वयं और संतोष पाटिल की तरफ से खेल की शुरुआत करनी है कुछ टीम मीटिंग कराए नहीं अपन दक्षता घाय अपन वेल वाया घलवा नहीं है इस वक्त किरवली से कमेंटेटर विजय घरत की तरफ से दोनों टीमों के लिए ऑल दी बेस्ट और खासदार कप के लिए उनका भी विशेष आभार व्यक्त करते हैं धन्यवाद विजय घरत खेल की शुरुआत उन्होंने भी हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमें साथ दी उनका भी विशेष आभार व्यक्त करते तमाम स्पॉन्सर सुरेश पारदी और एमडी के खिलाड़ी आपसे निवेदन आपको समय के मामले में कोऑपरेट करना है 25 धावा डबल कवटी 25 धावा लागले ते म्हणजे जांबुलपाडा संघाचा निश्चित अपन पाहतोय गायकवाड सर अपन या श्रृंखलेमध्ये आज बऱ्याच जणांच्या शुभेच्छा येत आहेत गेली चार दिवस श्रृंखला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हा यश यशाचे गमक आपण जर पाहिलं यशाचे श्रेय जर द्यायचं झालं तर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला देण्यात येईल तर गोलंदाज पाहिजे पुन्हा एकदा संकेत गोलंदाजीच्या मार्कवर जो मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झाला होता तो हटवण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी फलंदाज मात्र विजय याला बाद करण्यामध्ये यश आलाय तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जातोय सुरेश पारदी आतापर्यंतच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा ऑलराउंडर ची भूमिका पार करणारा सुरेश पारदी ऑन स्ट्राइक तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर संकेत पाडील पंचांना पास करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय या बॉलचा चेंडू आपण पाहतो पाहू शकता या चेंडूची लाईन आणि लेंथ अतिशय सुरेख वेगानं वेगवान चेंडू फेकलेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू फेकलेला मात्र फलंदाज कुठेतरी अद्भुत नजरेनं पाहत होता सुरेश पारदी पंच मुन्ना पटेल यांच्याकडे मुन्ना पटान यांच्याकडे परंतु आपण पाहिलं पंचांनी सुरेख चेंडू दर्शवला पारदी ने छोड़ दिया था फिर छोड़ दिया पारदी ने वाइड इस मरतबा ज्यादा कटी थी ऑफिस्टम के बाद लगभग वाइड नंबर 5 इस ओवर में रन संख्या 26 रन विजय आउट होने के बाद संकेत का अभी भी ओवर चलता हुआ सबसे लंबा ओवर खासदार कप में करने के लिए बिल्कुल तैयार होते हुए निश्चित अपन पाहतोय दूसरा षटक सर्वात
लांब षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत गोलंदाज संकेत पाटील या गोलंदाजाला. तर पुन्हा एकदा चेंडू मध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज संकेत पाटील. ऑन स्ट्राइक लेफ्ट हँड फलंदाज सुरेश पारधी. पंचांना पास करून चेंडू फेकतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हा पिच टप्प्याचा चेंडू होता. छोटा पूल केलाय फलंदाजाना, परंतु यावेळेचा चेंडू मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतोय. धावपालिकावरती जोडल्या जातात त्या म्हणजे 27 धावा. ऑफ स्टंप के बाहर की गेंदी शॉर्ट बॉल लपेट लिया था सुरेश पारधी ने. गेंद डीप वाइडिश मिड विकेट पर जब तक खिलाड़ी उठाते हुए एक रन पूरा करते हुए पारधी सिंगल के साथ 27 रन एक विकेट गंवाने के बाद. निश्चित आपण पाहतोय आदित्य सर की क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड फलंदाज म्हणजे डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाला नेहमीच वजनदार ठरलं जातंय. त्याच्यामध्ये भारतामध्ये युवराज सिंग असेल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा, त्याच्यानंतर सौरभ गांगुळे असेल, त्याच्यानंतर शिखर धवन असेल, राजकुमार पाटील असेल आमने संघाचा. यावेळेचा चेंडू भिरकावलाय क्षेत्ररक्षक तैनात स्क्वेअर लेग च्या रिजनमध्ये फलंदाज बाद डीजे मास्टर. हॅलो. तर त्याच दरम्यान या ठिकाणी माननीय अतिथी मंचावर उपस्थित आमचे संजय पाटील साहेब हे उपस्थित आहेत. तर विनंती करतोय मी आयोजकांना की आपण या स्पर्धेचा सन्मान चिन्ह घेऊन संजय पाटील साहेब राहे यांचं स्वागत करायचंय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतील आमचे आयोजक महेंद्र मागे, की त्यांनी या शृंखलेला उपस्थिती दर्शवली आणि या शृंखलेची शोभा वाढवली. कारण का म्हटलं जातं गायकवाड सर कुठेतरी टाइम इज मनी, म्हणजे पैशासारखं वेळेला महत्व आहे आणि ती वेळात वेळ काढून आपण या शृंखलेला आपली उपस्थिती दर्शवली आणि या शृंखलेची शोभा वाढवली तर आपलं सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत असेल. तर पाचशे 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा पाहतो आपण 27 धावा म्हणजे 13.50 सरासरीनं धावसंख्या या ठिकाणी जमवण्यामध्ये यश आलंय तो म्हणजे जांबुलपाडा संघाला. तर अजून या पूर्वातील पाहिजे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवेल जांबुलपाडा संघ, किती धावांचं लक्ष उभं करेल विरोधी आमनेपाडा संघासमोर गोलंदाज तयार राजकुमार. यावेळेचा चेंडू फुलटोय, चेंडू प्रहार केलाय आणि चेंडू जातोय 6 धावेंसाठी डीजे मास्टर. तर निश्चित या ठिकाणी पहिला मात्र षटकार लगावण्यात आलाय. तर अजूनही जर लगातार 3 षटकार मारले सुरेश पारधी या फलंदाजानं तर किरण म्हणजे अजून 2 षटकार मारावे लागतील. तर किरण मोरे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय सुरेश पारधी या फलंदाजाला. बिलकुल सिक्सर के साथ स्वागत किया है राजकुमार पाटील का. रन संख्या 33 रन, 2 विकेटों के नुकसान पर सेमीफाइनल चलता हुआ हमने लोनार की पुल का हमने पड़ा बनाम जांबुलपाड़ा के बीच में टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था नीलेश ने. कैप्टन एमडी के बल्लेबाजी की दावत दी थी सुरेश पारधी और उनकी कंपनी जय श्रीराम जांबुलपाड़ा के लिए. निश्चित आदित्य सर आपण पाहतो पहिल्या चेंडूचा विचार केला फुलटोस चेंडू होता आणि या फुलटोस चेंडू सुरेश पारधी सारख्या फलंदाजाला म्हणजे हॉलीबॉल खेळतोय की काय असं दिसणार. परंतु यावेळेचा चेंडू खलवा टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, ना आव देका ना ताव देका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. चेंडू जातोय निर्धाव. बिलकुल इस बात माननीय श्री ZP के शिक्षक टीचर संतोष जोशी सर का आगमन होता हुआ वेलकम. आपका भी विशेष आभार व्यक्त करते और आपका हार्दिक स्वागत करते हम खासदार कप की दुनिया में. राजकुमार पाटील दूर वाली छोर से राइट आर्म राउंड विकेट पारधी के लिए, कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया 6 रन. तो
गेंद के लेंथ को पहचान लिया था पर सुरेश पारधी ने जैसी गेंद राजकुमार के हाथों से रिलीज हुई वैसे ही पढ़ लिया था, कदमों का इस्तेमाल किया था और टाइमिंग बहुत गजब का था संतोष पाटिल 6 रन के लिए। निश्चित अपन पहतो है आदित्य सर कारण की पहले सुरुआती चेंडू तो विचार के फुलटो चेंडू होता नंतर चेंडू चेंडू वरती मात्र कमबैक केलं होतं परंतु नंतर येणारा तिसऱ्या चेंडू वरती सुद्धा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू भिरकावला तो म्हणजे लॉन्ग ऑन च्या रीजन मध्ये 6 धावांसाठी। पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राजकुमार, पूर्णपणे दबाव प्रेशर कशा प्रकारे पाहायला मिळतोय, दोन्ही संघांवरती पाठीराख्याचं दडपण असणार, त्या दडपणाखाली खेळताना आपण पाहतोय जांभूळपाडा संघ असेल किंवा एमडी आमनेपाडा संघ असेल, जो टीम यहां से प्रेशर को हैंडल करेंगी उसकी जीत, जो नहीं करेंगी उसकी हार तो निश्चित रहेंगी। राजकुमार ज्यादा चपल वे गेंद विकेटों से टकराती हुई बोर्ड सुरेश पारधी। तेरह रनों की पारी के लिए आउट होने से पहले अपने टीम के लिए सुरेश पारधी ने 39 की योग पर तीसरा विकेट का पतंग होता हुआ सही समय अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए क्योंकि सुरेश पारधी एमडी के लिए घातक बनते चले गए थे। निश्चित निश्चित अपन पहतो मोटा मित्र मे मोटा धक्का अपन पहतो जांभूळपाडा संघाला आदित्य सर अपन पहतो कारण की सुरेश पारधी सारख्या फलंदाजाला बात करना मध्य यश आलाय म्हणजे कभी बारी इधर तर कभी बाजी उधर आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मोठा धक्का सुरेश पारधी याच्या स्वरूपात पाहायला मिळतोय कमबॅक कसं करायचं दाखवून देतोय गोलंदाज राजकुमार आपल्याला या मैदानामध्ये। ये खेल है गिली दंडो का यहाँ पे पसीना छुट्टा है अच्छो अच्छो का, जो पसीना बहेगा वही 2019 का सिकंदर कहलाएगा। शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला हा सामना आपण पाहतोय याची देई आणि याची डोला अनुभवतोय। निश्चित रूप से नए बॅट्समन कॅप्टन लीडिंग दी फिफ्थ नंबर भावेश आ चुके, ओपिनियन बहुत अच्छा देते लेकिन कितना अच्छा क्रिकेट खेलते देखने वाली बात है। अभी भी नॉन स्ट्राइकर एंड पर हनुमान पारधी डट कर खड़े, कोई भी गेंद नहीं खेली अभी तक उन्होंने, रन संख्या 39। यहाँ से जय श्रीराम जांभूळपाडा फाइट कर सकती है एमडी आमनेपाडा के सामने। निश्चित अपन पाहतोय अजूनही या पूर्वादातील 8 चेंडू बाकी असणार आहेत, 8 चेंडू मध्ये बाकी किती धावांपर्यंत मजल मारेल जांभूळपाडा संघ। गोलंदाज सज्ज राजकुमार यावेळेचा चेंडू विरकावलाय, कर्णधार स्वतः फलंदाजी करत असताना चेंडू दातो डिफेंड विकेटच्या रिजन मध्ये 6 धावा डीजे मध्ये। तर निश्चित कुठेतरी या गोलंदाजाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, दुसऱ्या चेंडूवर निघाला होता निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती आला पुन्हा एकदा मोठा फटका षटकार, तर चौथ्या चेंडूवरती सुरेश पारधीची विकेट, तर पाचव्या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतोय मोठा फटका 6 धावा। यावेळेचा चेंडू फिरकावला, चेंडू 5 पॉइंटच्या रिजन मध्ये जातोय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, शर्यत लागले क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये, मात्र चेंडू विजयी होतोय 4 धावा डीजे मास्टर। BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला। 3 ओवर की समाप्ति के बाद 49 रन 22 रनों की लूटमार की राजकुमार पाटिल के सामने, अप स्ट्राइक चौथे ओवर में लिए हनुमान पारधी के पास चली गई है और किरण मोरे की तरफ से सिक्सर हैट्रिक के लिए 1500 रुपए का इनाम है हनुमान पारधी के लिए। सुरेश पारधी ने 14 बनाए, 7 बनाए विजय ने, 13 रन बनाए थे 13 सुरेश पारधी ने बनाए थे, 14 जीतेश ने, 7 विजय ने, भावेश एक सिक्सर और एक चौके की मदद के साथ 10। हनुमान पारधी ने अभी तक कोई भी गेंद नहीं खेली है, चौथे और आखिरी ओवर के लिए अनिल आ चुके सामना करते हुए हनुमान।
पाच शेवटचं षटक असणार. मेंडेन निश्चित हा स्लॉगवरचं षटक असणार. हाणामारीचं षटक असणार. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतात फलंदाजी करत असणाऱ्या संघाला. तर माझे कशा प्रकारे फलंदाजी करेल जांभूळपाडा संघ, परंतु कशा प्रकारे गोलंदाज करेल हा आमनेपाडा संघाचे पाठराखे निश्चित यांची नजर असणार. या षटकावरती शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज असणार. गोलंदाजी मार्कवर अनिल, ऑन स्ट्राईक फलंदाज हनुमंत पारदी. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन्थ आणि लेंथ पाहू शकता. अतिशय सुरेख वेगवान चेंडू पूर्णपणे अचुंबत मी तर अद्भुत नजरेनं पाहत होता फलंदाज पंच मुन्ना पठाण यांच्याकडे. मात्र चेंडूची निर्धाव सांगता होते. धावफलक मात्र स्थिरावलाय. 49 धावा धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळचा चेंडू शपालवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू कलेक्ट केला आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. असे बॅक टू बॅक दोन चेंडू आपण पाहतोय निर्धाव. शेवटचा प्रेशर भरा क्रिएट आपण पाहतोय या मैदानावरती. प्रेशर निर्माण झालाय फलंदाजांवरती, कारण का दोन चेंडू निर्धाव खेळला आतापर्यंत फलंदाज हनुमान पारदी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. निश्चित लेग लेग एस टी वरून जाणारा चेंडू, डाव्या एस टी वरून जाणारा चेंडू. पंच मुन्ना पठाण सर यांनी हेरलं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 डॉट गेंदे केली ओबी सेमीफायनल के मॅच मे और एक शरीर स्व लगती भी देखना क्या कुछ हुआ है, किसको आउट घोषित करते या नहीं, दोनों अंपायर डिस्कस करते हुए. अंपायर आपको बताना किसको आपने आउट घोषित किया है. हनुमान पारदी इस वक्त 4 डॉट गेंदे खेलने के बाद आउट होते हुए. डीजे धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. तर पाहायचंय निश्चित आपण पाहतो आदित्य सर या ठिकाणी प्रेशर निश्चित होता गोलंदाजांवरती. हॅलो फलंदाज जायचं नाही आपण आतमध्ये थांबायचं थोडं. बिलकुल ग्राउंड अंपायर का जो भी डिसिजन रहेगा वो अंतिम. पारदी आपको देखना क्या कुछ हुआ उस गेंद पर. आउट या सर हनुमान पारदी इज द आउट. निश्चित आपण पाहतो आदित्य सर प्रेशर निर्माण झाला होता गोलंदाजांवरती. 3 षटकांमध्ये तब्बल लुटल्या गेल्या होत्या 49 धावा. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आमनेपाडा संघाचा गोलंदाज अनिल यानं कशा प्रकारे कमबॅक करायचं दाखवून दिलंय. जिथं जागतं उदाहरण आपण पाहतोय मैदानामध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आमनेपाडाच्या गोलंदाज अनिल या गोलंदाजानं आणि एकही धाव खर्च केले नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव षटकाची अपेक्षा असेल आमनेपाडे संघाला, तर एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती म्हणजे जांभूळपाडा संघाला. गोलंदाज सज्ज अनिल, गोलंदाजीच्या मार्कवर ऑन स्ट्राईक असणार फलंदाज अजय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जबाबदारी. 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार या पूर्वार्धातील. खेळण्यासाठी सज्ज होतोय अजय. गोलंदाज सज्ज अनिल. यावेळचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह शॉट आपण पाहतोय. चेंडू होतोय लॉंगांच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रामकृष्ण काकडे. जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण दोन्ही फलंदाजांमध्ये. एका धावेच्या मदतीनं 50 धावा पूर्ण होतात जांभूळपाडा संघाचा. जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे जांभूळपाडा संघ 50 धावा. अर्धशतक लगता बा स्कोर कार्ड पर जय श्रीराम जांभूळपाडा का. लेकिन आखिरी ओवर में रनों पर फुल स्टॉप लगाती भी एमडी के गेंदबाज अनिल. और दी विकेट भावेश के लिए 10 पर बल्लेबाजी अभी भी कर रहे अपनी टीम के लिए. अच्छी गेंद हेलीकॉप्टर सामने की तरफ गेंद देखना है. बिल्कुल लुक लाइक एज महेंद्र मागी की स्टाइल में खेला था. तीसरे की मांग और तीसरे के लिए आउट होते हुए बैट्समैन विकी. 4 ओवर की समाप्ति के बाद 52 रन.
53 रनों की चुनौती मेगा फिनाल में जाने के लिए मदन दत्तू जाधव फैम टीम एमडी अमनापाड़ा के सामने। तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय पूर्वार्ध समाप्त झालाय, चार षटकांचा धावपळकावरती धावा बाद आपण 52 धावा येणार आहे, 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता। तत्पूर्वी जाऊया आपण आमचे या ठिकाणी मान्यवर उपस्थित असणार अतिथी मंचावरती। त्याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी मंचावरती आगमन होतोय साई बजागे साहेबांचं। त्याच दरम्यान किरण मोरे साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे, तर यांचंही या स्पर्धेमध्ये निश्चित स्वागत करण्यात येत आहे। तर पाहिजे अतिथी मंचावरती विराजमान असणार संतोष जोशी साहेब, तर विनंती असेल महेंद्र मागे साहेबांना की जायचं आपण संतोष जोशी साहेबांचं स्वागत करायचंय। मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून संतोष जोशी साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करायचंय। या स्पर्धेचं सन्मान चिन्ह असणार, या स्पर्धेची शान आपण पाहतोय सन्मान चिन्ह घेऊन महेंद्र मागे साहेब संतोष जोशी साहेबांचं स्वागत करतायत। धन्यवाद जोशी साहेब, आपण या श्रृंखलेला आपली उपस्थिती दर्शवली आणि या श्रृंखलेची शोभा वाढवली। तर पाहिजे गायकवाड सर आपण पाहतोय निश्चित आमनेपाडा संघ 24 चेंडू आणि 53 धावेची गरज असणार। त्याच दरम्यान निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय बालू जाधव साहेब यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आमनेपाडा संघासाठी। माननीय श्री साबत के विनोद जी पाटील से निवेदन आपको मंच पर अनोर मंच की शोभा बढ़ानी है। बैट्समैन भेजना है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा। निश्चित आपण पाहतोय शेवटचा क्षण येऊन ठेपला या श्रृंखलेतील आणि या शेवटच्या क्षणाचा विचार केला तर पूर्णपणे मान्यवरांची मांदी आले। तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय बालू जाधव साहेब चिंचवले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय आमनेपाडा संघासाठी। तर पाहते येणार आहे 24 चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता। नक्कीच 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे। ज्या पद्धतीनं जय श्रीराम जांभूळपाडा संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा लुटलेल्या आहेत, मानसिक दबाव एमडी आमनेपाडा संघावरती प्रस्थापित केलेला आहे। आपण सारेजण आनंद घेत आहोत खासदार चषक 2019 चेरोबा स्पोर्ट वाशेरेच्या वतीनं अतिशय सुंदर आयोजन नियोजन। सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये प्रविष्ट करायची आहे, प्लीज एमडी स्पोर्ट्स संघाला विनंती करतोय आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये त्वरित पाठवायची आहे आणि नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये प्रविष्ट होते। सलामीचे फलंदाज गुणेश आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये प्रविष्ट होते। मगाशी आपण जर पाहिलं तर गुणेशसाठी विजय घरत यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे सुरेश पारधी यांच्यासाठी यांच्याकडनं सुरेश पारधी यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। दरम्यान आपण जाऊया या स्पर्धेतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सन्माननीय मान्यवरांच्या नामोल्लेखाकडे। पांडुरंग धर्मा पाटील यांच्याकडनं पहिलं आणि तिसरं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे। फ्री एंट्री टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली, यूट्यूबच्या माध्यमातून सुंदर प्रक्षेपण पाहायला मिळालं। किरण शेलार यांच्याकडनं बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर्ससाठी ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे। किरण मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, मी सन्माननीय महेंद्र मागे यांना विनंती करतोय। विश्वास मागे साहेब आपण सन्मान करायचा आहे किरणजी मोरे साहेब यांचा, पप्पू केणे उर्फ महेंद्र केणे उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत आमणे यांच्या ठिकाणी आगमन होतोय। मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय। सन्माननीय किरणजी मोरे साहेब यांना सन्मानित केलं जातंय। सन्माननीय विश्वासजी मागे या स्पर्धेचे कर्ते धरते आयोजक यांच्या शुभ हस्ते। दरम्यान नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज
सन्माननीय साई बजागे यांनाही सन्मानित केले जाते। विश्वासजी मागे यांना विनंती केली, आपल्या शुभ हस्ते साई बजागे यांना सन्मानित करायचे आहे। पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, तेज तर्रार मारा पाहायला मिळतोय। उजव्या इष्टीच्या रोखान खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू पडल्यानंतर हळूच बाहेर निघतोय। खूप सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी सन्माननीय साई बजागे यांना सन्मानित केलं गेलेलं आहे। संतोष, पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता, जागते रहोचा आदेश देणारा चेंडू, जर फलंदाज झोपेत असेल तर कुठेतरी खडबडून जागा व्हावा या पद्धतीनं एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान पुढचा चेंडू आणि नक्कीच पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी या खासदार चषकासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना समालोचन कक्षामध्ये मी गणेश गायकवाड, माझे साथी समालोचक संतोष पाटील, त्याचप्रमाणे आदित्य जाधव आणि गुणलेखक मच्छिंद्र काकडे यांच्या वतीनं आजचा दिवस मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। आमच्याकडनं तुम्हाला तिळगुळाच्या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा। तर दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज संतोष पारधी, दरम्यान सुरेश पारधी आणि आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेश पारधीच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला जातोय, निश्चित आपण पाहतोय। या ठिकाणी डीजे मास्टर आपल्याला मी थांबवतोय, माफी असावी। तर या ठिकाणी संतोष काकडे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलं होतं आणि ते मिळाले ते म्हणजे आमने संघाच्या फलंदाज प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लगावण्यात आलेत। संतोष काकडे, संतोष काकडे जे विद्यमान सरपंच आहेत या ग्रामपंचायतीचे, थेट लोकातून जनतेतून निवडून येणारा या विभागातील पहिला सरपंच आणि माझा क्लासमेट आहे, त्यामुळे नक्कीच मला त्याचा खूप अभिमान आहे। दरम्यान प्रत्येक षटकारासाठी रोख 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि ते प्राप्त केलं जातंय। दणदणीत सणसणीत प्रहार पाहायला मिळाला आकाशकडनं, आकाशात चेंडूला पेरणू काही धाडलं होतं गुणेशनं। दरम्यान सुरेश गोलंदाजी सज्ज, समोर जाईल गुणेश। निश्चित आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार झालाय, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सुरेश पारधी। यावेळचा चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण, मात्र तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये आणि दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती, ती म्हणजे बिनबाद 8 धावा। नक्की डाव्या एसटीवरचा चेंडू होता, आपण जर पाहिला शरीराला फिरकी देत लॉंग लेगच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला होता, चांगल्या पद्धतीनं हाताळणी केली होती या फटक्याची। दरम्यान पुढचा चेंडू सुरेश गोलंदाजीसाठी सज्ज, सामोरा जाईल तो गुणेश। नक्कीच नाव जर पाहिलं आपण गुणेश आणि गुणवंत अशी कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते। सलामीला गुणेश आणि रोशन। दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा, तेवढा दणदणीत प्रहार, चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, जीव तोडून क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय आणि दोन धावा निश्चितपणे भावेश त्या ठिकाणी होता आणि दोन धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत। बहुमोल अशा दोन धावा आणि दोन धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकल्यात 10। पहिले दोन चेंडू निर्धाव, मग षटकार पाहायला मिळतोय आणि पुढच्या दोन चेंडूवरती दुहेरी दोन धावा। निश्चित निश्चित गायकवाड सर आपण पाहतोय एका धावेचं महत्व काय हे दाखवून देतोय। जर आपण राजकारण करत असाल तर राजकारणामध्ये एक मत महत्वाचं असेल, जर आपण परीक्षा देत असाल विद्यार्थी असाल तर निश्चित शालेय जीवनामध्ये एक आपल्याला अंक महत्वाचा असतोय, एक गुण महत्वाचा असतोय, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा एक एक धाव आपल्याला महत्वाची पाहायला मिळते। या धावा आपल्याला वाचवताना पाहतो आपण जांभूळपाडा संघाचा भावेश या क्षेत्ररक्षकाकडून। अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना, जीव तोडून तो चेंडूवरती चेंडू रोखण्यासाठी धावत आला आणि 10 धावा दळकलेले आहेत। नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, बिनबाद 10 धावा। सुरेश गोलंदाजी सज्ज, समोर जाईल गुणेश। आता मात्र मेश टाइम शॉट, चुकी घडली मात्र सुरक्षित आणि आमणेपाड्याचे तमाम पाठीराखे आहेत
श्वास रोखून धरला होता त्यांचा श्वास सुटलेला आहे, निश्वास टाकलेला आहे त्यांनी. निश्चित हा मी तर म्हणेन झेल सोडलाय की खेल हे येणारा वेळ ठरवेल. परंतु या ठिकाणी एक धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपळकावरती 11 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. धावपळकावरती धावा जमल्या जातात 11 धावा. परंतु जमेची बाजू असणार ती म्हणजे आमनेपाडा संघाची. कुठल्याही प्रकारची विकेट अजूनपर्यंत गमवलेली नाहीये, कुठल्याही प्रकारचा खेळाडू बाद झालेला नाहीये. तो म्हणजे आमनेपाडा संघाचा विजयाचं लक्ष आहे 4 षटकात 53 धावांचं. म्हणजेच उर्वरित 3 षटकात अजूनही 42 धावा गोळा करायचे आहेत. दरम्यान त्वरित क्षेत्रक्षण सुरू करायचं आहे. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्लीज जय श्रीराम दामुळपाडा. आपण अधिक वेळ खर्च करता, कुठेही अधिक वेळ खर्च करायची नाहीये. 2 षटकानंतर नक्कीच तुम्हाला पाणीची सुविधा ही उपलब्ध करून दिली जाईल. 2 षटकापर्यंत पाण्याची कोणतीही मागणी करू नका. दरम्यान जय श्रीराम दामुळपाडा संघाकडनं गोलंदाज विकी सज्ज, धारदार गोलंदाजी संतोष पाटील. आपण जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये विकीकडनं पाहायला मिळालेली आहे गुणेशनं मागच्या सामन्यात ज्या पद्धतीनं फलंदाजी केलेली आहे त्याच्यावरती पूर्णपणे आमनेपाडा गावाचे पाठीराखे आहेत ते पूर्णपणे आशा धरून आहेत. तर गुणेशला त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, पिचून खेळ करावा लागेल. अजूनही आपण जर पाहिलं तर 3 षटकात 14 धावांच्या सरासरीनं 42 धावा गोळा करायच्या आहेत. दरम्यान विकी गोलंदाजी करेल, सामोरा जाईल फलंदाज गुणेश. 18 चेंडू, 42 धावांची गरज. पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत नाही तर खेळण्याचा प्रयत्न झाला. गुडलेंच्या क्षेत्रात अतिशय सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी, उजव्या एसटीचा थोडासा बाहेर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 42 धावांची गरज. तर धन्यवाद गायकवाड सर. आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा मान्यवरांची उपस्थिती झाली आहे. तुम्ही जे संतोष पाटील साहेब सापे एक उद्योगपती यांचे ते आगमन झाले, त्याने विनंती असेल यायचे पण अतिथी मंचावरती येऊन विराज वाढवायचे. संतोष पाटील यांच्याकडनं या चषकासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान एक लो फुलटा असं चेंडू भिरकावून दिला जातोय वायडेश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि पाहूया नक्कीच इशारा काय येतो आहे. त्या ठिकाणी इशारा येतोय 4 धावेंचा चौकार, दणदणीत सणसणीत खणखणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद सन्माननीय नरेश काकडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय चौकारासाठी. प्रत्येक चौकाराला 100 रुपये नरेश काकडे यांच्याकडनं, तर प्रत्येक षटकाराला 500 रुपये संतोष काकडे यांच्याकडनं. खेळ सुरू करायचा त्वरित, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. दरम्यान धाव पलकावरती चौकाराच्या जोरावरती धावा झळकतायत. बिनबाद 15, विजयाचं लक्ष 53 धावांचं. पहिला चेंडू आपण पाहिला कुठेतरी गायकवाड सर, पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं होतं, मात्र दुसऱ्या चेंडूचा विचार केला, खडखडीत 4 धावा खणून काढल्या. ते म्हणजे फलंदाज गुणेश या फलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा 55 पास करून चेंडू फेकतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, सॉरी सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच सन्माननीय संतोष पाटील सापे यांच्याकडनं सीमारेषेच्या बाहेर एखाद्या प्रेक्षकाने जर झेल टिपला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. या सुवर्ण संधीचा लाभ प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला तर तुमच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि 100 रुपये तिळगुळाच्या माध्यमातून संतोष पाटील यांच्याकडनं आपल्याला मिळणार आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज विकी, सामोरा जाईल फलंदाज गुणेश. गुणेश सज्ज, सामोरा जाईल विकीच्या माऱ्याला. खोलवर टप्प्याचा उजव्या एसटीवरील चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात, दर्शनीय षटकार. तिरुपती
धन्यवाद डीजे मास्टर। तो निश्चित आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने धावपळकावरती धावा जोडल्या जातात 21। डाव्या एसटीवरचा चेंडू होता ज्या पद्धतीनं शरीराचा तोल साधलेला आहे, सुंदर टायमिंग साधत आपण जर पाहिला तर प्रहार लॉन्ग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि क्षेत्रक्षक तैनात होता, काही करू शकत नाही। वेळ जर अधिक खर्च करत असेल तर तुम्हाला डायरेक्ट पेनल्टीला सामोरा जावं लागू शकतो, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। जो संघ वेळ खर्च करेल त्याला पेनल्टीला आम्ही सामोरा जावं लागणार आहे, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अनेक जणांना पेनल्टी बसलेली आहे। काही प्रेक्षक पडदा पकडतायत, प्लीज पडदा पकडू नका। एक गाडीवर बसलेला प्रेक्षक पडदा पकडायचा नाहीये। या षटकाराच्या दोरावरती धाव पलकावरती धावा झळकलेल्या आहेत 21। विजयासाठी अजून सुद्धा 32 धावांची गरज आहे। जोपर्यंत गुणेश आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत आमणेपाडा गावाच्या MD संघाच्या पाठीराख्यांच्या। दरम्यान आता मात्र उजव्या एसटीच्या रोखानं टाकलेला अतिशय सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा होता, शरीरापासून दूरवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता। लॉन्ग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकतायत 22। निश्चित अजूनही आपण पाहतोय दुसरं षटक या ठिकाणी मार्गात असणार। धाव पलकावरती धावा पाहतो आपण 22 धावा, अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहतोय। परंतु विचार केला असता तो म्हणजे जांभूळपाडा संघाचा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा जमल्या गेल्या होत्या, त्या म्हणजे 27 धावा। त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतो आपण तो म्हणजे MD आमणेपाडा संघ। ऑन स्ट्राईक असणार फलंदाज रोशन, लेफ्ट हँड फलंदाज। प्रथमच आपण स्ट्राईक वरती पाहतोय आमणेपाडा संघाचा गोलंदाज सज्ज विकी गोलंदाजीच्या मार्कवर। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, वॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता होते। नक्की दोन षटकाच्या समाप्ती होते। या ठिकाणी सन्माननीय विलासजी पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच खांडवळ यांचं आगमन होतंय। मी विलास पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे। संतोष काकडे एका बाजूला बसलेले आहेत, दुसऱ्या बाजूला माझे दुसरे मित्र विलास पाटील यांना विनंती करेन आपण मंचाची शोभा वाढवणार आहात। एक सरपंच आणि एक उपसरपंच आमच्या नक्कीच बॅचचा दोन अशा महत्त्वाच्या व्यक्ती आम्हाला मंचावरती दिसत आहेत, अभिमान वाटतोय। विलास पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत खासदार चषक 2019 चेरोबा स्पोर्ट वाशेरेच्या वतीनं। एक स्मार्ट पर्सनॅलिटी आहे, स्मायली पर्सनॅलिटी आहे संतोष काकडे साहेब। तिथून आपण आता उठायचं आहे आणि जिथे विलास बसलेला आहे तिथे आपण यायचं आहे। तर निश्चित आपण पाहतोय गायकवाड सर दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय। चला जांभूळपाडा संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपण, अन्यथा आपल्याला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आपण। नक्कीच गतवर्षी भवाळे येथे कबड्डीचे सामने पार पाडले होते, त्या सामन्यामध्ये जरी आपण जर पाहिला तर विलास पाटील यांना आम्ही अतिशय चमकताना पाहिलं होतं। पण मीच विलास पाटीलला सांगितलं की आता तू अधिक खेळू नकोस कारण इंजुर्ड झाला होता, तुला लंगडा झालेला पाहायला आम्हाला आवडणार नाही, पायाला खूप मोठी दुखापत झाली होती, तरी सुद्धा शर्थीने लढला आणि स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता तोच विलास पाटील आपण मंचावरती पाहतोय। दरम्यान वळूया आपण खेळाकडे। नक्कीच चेरोबा स्पोर्ट वाशेरे आयोजित खासदार चषक 100% नव्हे तर 200% यशस्वी झालेला आहे। उपांत्य फेरीचा सामना विलास तुनी गमावलेला आहे, BCC बोरोली वर्सेस कबीर इलेव्हन खानिवली। 54 धावा आपण जर पाहिल्या तर खानिवली धावाने संघाने उभारल्या होत्या, 55 धावांचं लक्ष BCC पुढे दिलं होतं आणि BCCला त्या धावा करू दिल्या नाहीत। तू YouTube वरती या सामन्यांचा TV वरती आनंद घेतलेला आहेस, धन्यवाद। ही स्पर्धा किती उच्च कोटीला पोहोचलेली आहे ते आपण नक्की TV वरती पाहिलेलं आहे। तर वळूया आपण सामन्याकडे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती धावा झळकलेल्या आहेत 22। विजयासाठी अजून सुद्धा गरज आहे, 31 धावेंची चेंडू शेष आहेत 12, कारण 4 षटकांचा सामना आहे, 12 चेंडू 31 धावांची गरज। धन्यवाद। या से चेरोबा 2 रन की पेनल्टी दे सकती है क्योंकि गेंद के आकार के बारे में कुछ आपको नहीं करना है क्योंकि ऑर्गेनाइजिंग कमिटी बहुत स्ट्रिक्ट है। नक्कीच आता मात्र 12 चेंडू शेष आहेत। दोन्ही संघांना मी विनंती करेन
क्रिकेटचा विजय झाला पाहिजे आदित्य, तुझं म्हणणं बरोबर आहे. या ठिकाणी पारदर्शक खेळ करायचा आहे, कुठेही खेळामध्ये काही गडबड गोंधळ दर्शक प्रेक्षकांनाही आवडत नाही. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर क्रिकेट खेळाला सुद्धा ह्या गोष्टी आहेत, या दुःखद घटना आहेत. अशी दुःखद घटना कोणीही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी झाली होती, परंतु नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू जातोय. जीव तोड मेहनत करतोय गोलंदाज, झेलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज भावेश. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला तर उगवता तारा आहे जय श्रीराम जांभूळपाडा संघासाठी नेतृत्व करत असतो, त्याचप्रमाणे जी जीवतोड मेहनत आहे ती सुद्धा कौतुकास्पद. दोन धावा बहाल झाल्या, 11 चेंडू शेष आणि 29 धावींची गरज. निश्चित आपण पाहतोय उदनमुख खेळाडू म्हणून निश्चित या भावेश या गोलंदाजाची एक चर्चा होईल या परिसरामध्ये. कारण की मी पाहिलं गरज असताना फलंदाजी केली, गरज असताना गोलंदाजी, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या संघाला आपली गरज भासते त्या अनुषंगाने कामगिरी करतो. यावेळी तर चेंडू फेर कावला आहे, लॉंग ऑन चरित्र मध्ये दोन क्षेत्रक्षात पाहतोय, परंतु दोन क्षेत्रक्षात नाच चिरून चेंडू सीमा पार, चार धावा डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तर या चौकाराच्या मदतीनं धावपालिकावरती धावा पाहतो आपण, 28 धावा. ए नारे 10 चेंडू, ए नारे 10 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश, आतापर्यंत 2 चेंडू टाकतोय आणि 6 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर. 28 धावा झळकलेल्या आहेत, अजूनही 25 धावींची गरज आहे. राजू पाटील आमणे यांच्याकडनं जर का आमणेपाड्याच्या एखाद्या फलंदाजानं 3 सलग षटकार मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. आणि प्रत्येक षटकारासाठी संतोष काकडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि नक्कीच खोलवर डब्ब्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दूर दूर जाणारा षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. खोलर टप्प्याचा चेंडू होता, सामना खेळला जातोय आमणे पाड्यामध्ये, चेंडू जातोय नानकरला सलामी करायला. इतका अप्रतिम चेंडू इथला फटकावला होतं. नक्कीच संतोष पाटील सापे यांच्याकडनं सुद्धा षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक राजू पाटील आमणे यांच्याकडनं आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक संतोष काकडे सरपंच यांच्याकडनं. तर धावपालकावरती धावा झळकत्या 34 विजयासाठी, विजयासाठी धावांची गरज आहे 29. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज, टीम मीटिंग घ्यायची नाही अजिबात. 9 चेंडू 29 धावेची गरज. हे पहा कोणीही अतिथी मंचावरती येऊन बोलायचं नाही, आपण दक्षता घ्यायची. आपण या ठिकाणी लाईव्ह सामना चालला आहे, आपलं सर्व या ठिकाणी चित्रीकरण होतंय याची दक्षता घ्यायची. आपण
देंगे वो डिसीजन का सम्मान करना है। भावेश गुणेश के लिए ज्यादा कटी वाइड दिशाइन नौ चेंडू 18 धावांची गरज आदित्य इथे कुठेतरी आपण पाहतोय। संतोष पाटील मानसिक दबाव गोलंदाजावर, मानसिक दबाव फलंदाजावर, कारण पाठी राख्यांचा आशीर्वाद त्यांना आहे, परंतु आशाही तेवढ्या मोठ्या आहेत। त्यामुळे आशेच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली फलंदाज दिसून येतोय आणि गोलंदाजी दिसून येतोय। निश्चित आपण पाहतोय यावेळचा चेंडू फिरकावला आहे दुईधारी तलवार आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चार धावा। निश्चित टॅलेंटच्या गजरात स्वागत होतोय डीजे मास्टर। धन्यवाद। 8 चेंडू 14 धावेंची गरज, सामन्यामध्ये वार पलटवार, घड्याळाचा दोलकाप्रमाणे सामना कधी एमडी आमणेपाडाकडे तर कधी जय श्रीराम जांभूळपाडा संघाकडे जातोय। नक्कीच सामन्यात कोण विजय होईल, कधी हा दोलक आपण पाहतो संतोष काकडेंच्या दिशेने जातो तर कधी तो दोलक नक्कीच विलास पाटील यांच्याकडे जातोय। तर या सामन्यामध्ये विलास पाटील आणि नक्कीच संतोष काकडे अशा पद्धतीनं एक लढत आपल्याला अनुभवायला मिळते। तर दरम्यान भावेशचा पुढचा चेंडू पुढे सरसावतो, जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर। पंचांचा इशारा, वाईड अवांतर धाव, एक धाव अवांतरच्या रूपाने मिळते। 8 चेंडूची 14 धावांची गरज होती ती बनते आता मात्र 8 चेंडू आणि 13 धावा। निश्चित आपण पाहतोय कभी बाजी बाजी इधर तर कभी बाजी उधर, सौदागर खेळू सकते हे आम्ही इस मॅच को। नक्कीच सपनो के सौदागर हे फक्त चित्रपटात ऐकायला मिळालं होतं, परंतु प्रत्यक्षात मैदानावर पाहायला मिळते। गुणेश अतिरिक्त बाहेर, नक्कीच आपण जर पाहिला हाय वोल्टेज सामना आणि त्याचा प्रेशर गोलंदाजावर दिसून येतोय। आता मात्र चेंडूंची गरज 8 आणि धावेंची गरज आहे 12। मानसिक दबावात गोलंदाज पूर्णपणे आलेला आहे आणि ज्या ठिकाणी जो मानसिक प्रेशर असतो तो सहन करण्याची क्षमता जर का एखाद्या खेळाडूला असत नाही त्यावेळेस सामना गमावला जाऊ शकतो, परंतु महत्त्वाच्या क्षणी काही खेळाडू नक्कीच आपण जर पाहिलात तर आपलं अस्तित्व सिद्ध करतात तर काही मात्र आपलं अस्तित्व झाकळून टाकतात। निश्चित निश्चित गायकवाड सर, मी तर निश्चित या सर्व खेळाडूंना या प्रेक्षकांना सांगेन की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू यहाँ जिंदगी का इम्तिहान होता है। लड़कर जीने वालों को कुछ मिलता नहीं यहाँ, बल्कि लड़ने वालों को कदमों में जहान होता है। लड़ावा लागेल, संघर्ष करावा लागेल, दोन्ही संघांना अस्मितेची लढाई, प्रतिष्ठेची लढाई। गोलंदाज सज्जा, यावेळचा चेंडू फिरकावलाय, चेंडू आवेत सुरेश पारधी, मात्र या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरलेत, चेंडू जातोय सीमा पार, साधावा डीजे मास्टर। धन्यवाद धन्यवाद डीजे। धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत, बिनबाद 47, एकट्या गुणेच्या बॅट मधून निघाल्या 44 धावा, अप्रतिम फलंदाजी। वन मॅन आरपी एमडी आमणेपाडा संघाचा गुणेश, नावाप्रमाणे गुणवंत फलंदाज। दरम्यान त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, 7 चेंडू 6 धावींची गरज, 47 धावा धाव फलकावरती, फक्त आणि फक्त 6 धावेंची गरज आहे। अतिशय थरारक सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय, इतका थरार तमाम आमणेपाड्याचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा पर्वणी ठरते, कारण यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे आणि अंतिम फेरीत कोण पोहोचेल। 7 चेंडू 6 धावेची गरज, षटकाराना गुणेश आपल्या संघाला विजयी करेल का
आपला स्वतःचा अर्धशतक पूर्ण करेल का तर पाहूया काय थरार दडलाय या चेंडूमध्ये. एक चेंडू खासदार चषक 2019 चा सारा थरार. नक्कीच जे परिश्रम झालेले जी मेहनत झालेली आहे ती पूर्णपणे वसूल. फुलटॉस चेंडू मेस टाइम शॉट आणि मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रात गुणेश सारखा गुणवंत फलंदाज बाद होतोय. बाद होण्यापूर्वी पूर्णपणे त्याने आपल्या संघाला विजयाच्या आश्वावरती आरूढ केलेला आहे. ती कामगिरी ती पुढच्या फलंदाजाला उडावी लागेल. डीजे सावन महिना तुला याद करना ये सावन महिना तुला याद करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये. सहा चेंडू सहा धावीची गरज. क्षेत्रक्षण साधून घ्यायचंय. प्लीज पंचांचा इशारा आलेला आहे. त्वरित जय श्रीराम धामुळपाडा. वेळ अधिक दौडू नका. प्लीज प्लीज चेंडू येण्यापूर्वी आपण क्षेत्रक्षणाची सजावट करायची आहे. प्लीज जांभुळपाडा संघ आपली 3 मिनिटांचा अवधी या ठिकाणी बाकी असेल याची दक्षता घ्यायची. आपण 3 मिनिटं बाकी असणार आहेत आपली. तर निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी गायकवाड सर अप्रतिम सामना. प्रेक्षकांचे डोळ्यांचे पाडे पाडणे फेरणारा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. सहा चेंडू सहा धावेची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 25 धावा. एकूण झाले आपण पाहतोय धावपालिकावरती 47 धावा. येणारे सहा चेंडू सहा धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा षडयंत्र रचावं लागेल गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला. कारण का कित्येक वेळेला आम्ही पाहिलाय याची देय आणि या चेंडूला हा तुटपुंजी आव्हान. सहा चेंडू मध्ये सहा धावांचा टार्गेट असताना आव्हान मोठा होताना आम्ही कित्येक मैदानामध्ये पाहिलंय. पुन्हा एकदा आव्हान मोठा होईल काय आमनेपाडे संघाला. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी की फिनिश करेल फलंदाजी करत असणारा फलंदाज. सन्माननीय विश्वास शिंगोळे आमनेपाडा यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. चेरोबा स्पोर्ट वाशेरच्या वतीनं खासदार चषक 2019 आपलं हार्दिक स्वागत केलं जातंय. नक्कीच हा खेळ क्रिकेटचा आहे. इथं कट नको कारस्थानं नको तर पारदर्शक खेळ अपेक्षित आहे. कटक कारस्थानांचा आपण जर पाहिलात तर त्यासाठी राजकारण हा उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही खेळाडू असाल खेळ खेळत असाल तर पारदर्शक खेळ खेळायचं आहे. तुमच्याकडे असलेले गुणवान गुणवत्ता आहे तुमच्याकडे असणारं स्किल आहे ते दाखवायचं आहे. कटक कारस्थानं कोणतेही दाखवण्याची गरज नाही. दरम्यान आपण पाहूया रणनीती मात्र तुम्ही आखू शकता. रणनीती आखायला पाहिजे. विजय झाला पाहिजे तो म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. शिवनाथ गोलंदाजीची भूमिका पार पडेल. डावखुरा फलंदाज राजकुमार अनुभवी खेळाडू आहे. जवळजवळ 20-22 वर्ष त्याने शहरी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खेळलेला आहे. मंचावर उपस्थित असलेले संतोष जोशी सर असतील, राजकुमार असेल, सुरेश पारधी असतील, त्यांनी या विभागाचं नाव खूप खूप मोठं केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर महेंद्र मागे त्याचीच री ओढता आहेत. किरण पाटील असतील, अतिशय मोठे खेळाडू आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मेस्ट टाइम शॉट आणि नक्कीच दुर्दैवी ठरतोय. राजकुमार पाटील या स्पर्धेमध्ये राजकुमार पाटील साजेशी कोणतीच कामगिरी करू शकलेला नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. डीज आहे मास्टर. तर निश्चित गायकवाड सर मी म्हटलं होतं की कित्येक वेळेला आम्ही पाहिलंय मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज असताना सुद्धा सामना जिंकून दिला नव्हता. कोण विसरणार उत्तर शिव संघाला. एका चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज शिवनाथ याला. परंतु 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता असणार. एखादा मोठा फटका सामना फिनिश करू शकतो.
जोरदार अपील आपण पाहतो या ठिकाणी, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. अपील मध्ये आपण पाहिला उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळाला आणि लेगबायच्या रूपात एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण 48 धावा. येणारे चार चेंडू आणि पाच धावेची आवश्यकता. नक्कीच्या शिवनाथचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर त्याची पिचिंग झालेली होती आणि उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू जात होता, त्यामुळे चेंडू जर आपण पाहिला तर पायाला लागल्यानंतर सुद्धा पायचीतचं अपील पेटाळलं जातंय. त्या ठिकाणी अतिशय दक्ष पंच मुन्ना पठाण यांना आपण पाहतोय. दरम्यान शिवनाथ गोलंदाजी करेल, सामोरा जाईल फलंदाज संकेत. तर पाहूया संकेत, सामोरा जाईल शिवनाथच्या माऱ्याला. चार चेंडू आणि धावांची गरज पाच. अतिशय थर्रारक सामना, एक निर्धाव चेंडू जय श्रीराम जांभूळपाडा संघाला सामन्यामध्ये परतवू शकतोय आणि धडधड वाढू शकते एमडी आमणेपाड्याची. तर या चेंडूवर चांगला प्रहार झाला, निर्धास्त होणार आहे आमणेपाडा संघ. काय दडलं या चेंडूमध्ये, कोणता थरार हा चेंडूमध्ये दडलेला अनुभवणार आहोत. शिवनाथ टू संकेत. नक्कीच उजव्या एसटीच्या रोखाने टाकलेला चेंडू, दणदणे सणसणीत प्रहार आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात दूर दूर जाणारा षटकार. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अंतिम सामन्यानंतर देणार आहोत. मी मान्यवरांना करतो विनंती करतोय, आपण खेळपट्टीवरती येणार आहात. चला तर मान्यवर डीजे मास्टर पण थांबायचं. तर सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी मी तर म्हणेन की भारताने ऑस्ट्रेलियावरती 6 गडी राखून विजय संपादन केलाय आणि सिरीज मध्ये 1-1 ची बरोबरीने आपलं स्थान कायम केलंय. डीजे मास्टर थँक्यू थँक्यू डीजे. थोडा वेळ फक्त सन्माननीय सरपंच संतोष काकडे, त्याचप्रमाणे सन्माननीय विलासजी पाटील, सन्माननीय महेंद्र